जावली महावितरणने कोरोना चक्रीवादळ अतिवृष्टी या संकटाच्या काळात आजारी आणि जखमी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सातत्यपूर्ण केलेली सेवा कौतुकास्पद असल्यानं त्यांची प्रेरणा वाढवण्यासाठी कृतज्ञता सन्मान जवळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता. जावली तालुका भौगोलिकदृष्ट्या दुर्गम आणि डोंगराळ समजला जातो. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या वाडी वस्तीवर महावितरणचं जाळं पसरलं असून चक्रीवादळ आणि अतिवृष्टी या काळात पोल वाकणं, पडणं, तारा तुटणं अशा अनेक संकटांना सामना करताना अनेक जखमी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आमची जावलीची महावितरण टीम नेहमीच कार्यरत राहिली. आम्ही केलेल्या कार्याची दखल घेऊन आम्हा अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांचा केलेला सन्मान हा फक्त जावली तालुक्यातच होऊ शकतो अशा भावना यावेळी सत्कारमूर्तींनी व्यक्त केल्या. खरं तर महावितरणमध्ये काम करत असताना आपण लोकांची सेवा करण्यासाठी जॉईन झालेला असतो आणि लोकांची कामं करणं हे आपलं कर्तव्य आहे असं समजून आपण कार्यरत असतो. काम हा म्हणजे महावितरणमध्ये आपण जॉईन झालो याचाच अर्थ लोकांची कामं करण्यासाठी आपण इथं उपस्थित राहत असतो. काम करणं हे आपलं कर्तव्य आहे, परंतु काम करत असताना त्याची कोणीतरी दखल घेऊन आपल्याला अशा प्रकारची शाबासकीची थाप जर आपल्या पाठीवरती कोणी टाकली तर नक्कीच आपल्याला ह्या अशा घटनेमधून ऊर्जा मिळते आणि या पुढील काळात देखील काम करण्यासाठी आपल्याला त्याच्यापासून प्रोत्साहन घेऊन अजून आपण हिरिरीने आणि मनापासून काम करत असतो. मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पूर्ण शाखा ते नेरा शाखेचे शाखाधिकारी कवटे साहेब, त्यांची टीम, पूर्ण जनमित्र, सगळे जनमित्र, आमचा सब डिव्हिजनमध्ये सर्व कर्मचारी वर्ग यांचं ह्या निमित्ताने कौतुक करतो.